चाललोय फिरायला चाललोय आम्ही. कुठे जाणार आहे क्रिशु? क्रिशुची पॅन्ट नाही घातलेली बरं का? हाय हाय, आवरलंय आता आमचं. आम्ही जात आहोत ग्रेट गार्डन इथे, आणि अजून थोडीशी शॉपिंग पण करायची आहे. क्रिशुला बाहेर जायचं आहे म्हणून ती रडती आहे. तर चला तुम्हाला दाखवतो की कसे आहे ग्रेट गार्डन, आणि शॉपिंग काय काय केलं ते पण दाखवते. ओके, निघालो आहोत आता आम्ही. आमच्या घरापासून 7-7.5 किलोमीटर हे गार्डन आहे. साधारणतः 20 मिनिट लागतात तिथे जायला. आत्ता वाजले सकाळचे 10 आणि बाहेर भरपूर प्रमाणात ऊन पडलं आहे. रोज पाऊस येतो पण आज ऊन आहे. तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत ग्रेप गार्डन इथे. हा स्टार्टिंग एरिया आहे. इथे घर आहे, मे बी ते त्या व्यक्तीचे असावे ज्याचे हे आहे गार्डन आहे. तर इथे झोके आहेत बसण्यासाठी सर्वांना, आणि खूप प्रमाणात झाडे पण आहे आणि गर्दी पण आहे. तर इथे व्यवस्थित हवा येते, छान वाटतंय. हे बघा, आम्ही पण बसतोय झोक्यामध्ये. हे बघा क्रिशवी, बघा क्रिशवीला तर झोप येते गाडीवरून आली आहे तेव्हा. तर इथे टोटली फ्री आहे. आता इथे एक ट्रेन येते, म्हणजे ट्रॅक्टर आहे, त्याला त्याची मागे ट्रेन बनवलेली आहे. हे बघा सगळे एन्जॉय करतायत त्याच्यामध्ये. आम्हाला पण बसायचं आहे ट्रेनमध्ये. त्या आणि इथे टोटली फ्री आहे, कुठलेही चार्जेस वगैरे द्यायचे नाही आहेत. हे बघा आता ट्रेनकडे आलो आहे आम्ही, बसायचं आहे आम्हाला. खूप धडतड धडतड होणार आहे असं वाटतंय. हे बघा हे हंबा आहे क्रिशवीला. हंबा तर खूप अट्रॅक्शन आहे, तिथं स्टॅच्यू आहे. तर ती तिकडे बोट करत होती म्हणून तिला तिथे आणलं. आता आम्ही जातोय मिसळ खायला. इथे स्टार्टिंगला बसण्यासाठी जागा आहे. ग्रेप्स गार्डन म्हणताय, पण ग्रेप्सची झाडे अजून मी पाहिली नाही आहे तिथे. तर हा एरिया कवर केलेला आहे वरतून नेटने वगैरे, की ऊन नाही लागत आहे असं. आणि हे शेतामध्ये आहे, तर टोटली खूप मोकळी हवा येते आणि खूप छान आहे. गावाकडच्यासारखं वाटतं गेल्यानंतर. आणि गर्दी पण खूप प्रमाणात आहे. आज संडे आहे तर लोक खूप प्रमाणात बाहेर पडतात ना, सॅटर्डे संडे म्हणून असावी. हे बघा आता ग्रेप्सची झाडे आहेत. इथे लाईन नाही आहे, पण नंबर लावावा लागतो आहे. ते माईक घेऊन बसलेले आहेत, नंबर लिहून घेत आहेत आपला कितवा येईल ते. आणि मग नंतर पुकारतायत की कधी आहे तुमचा नंबर, असं नाव पुकारतात. तर हे बघा आता आमचा नंबर लावलेला आहे. आमचा 93 नंबर आहे. आणि 93 नंबर आहे. तर आता वेटिंगला आहोत आम्ही थोडा वेळ. तर इथे फोटोज वगैरे काढण्याचं काम सर्वजण करतायत, तर आम्ही पण करतोय. आणि बसायला ऊन आहे थोडंसं, पण त्यांनी व्यवस्थित जागा केली आहे. तर हे बघा इथे आम्ही फोटो काढतोय. आणि हो आता इथे आमचा नंबर येणार आहे बहुतेक. हल्लाच आहे आमचा नंबर. तर आम्ही जातोय आता. हे बघा बसलोय आम्ही. हे बघा क्रिशवीचं लक्ष दुसरीकडेच आहे. तिला तर काय मिसळ वगैरे खायची हे पण नसणार आहे, तिला कळत पण नसणार आहे की मिसळ खायची. हे बघा फायनली मिसळ आलेली आहे. त्याच्यामध्ये ते दही देतात, पापड देतात आणि रस्सा वगैरे सर्व देतात. आणि इथे एक मनुक्यांचं पॅकेट पण दिलं जातं. तर फायनली आलेली आहे. आता निघायचं आहे आम्हाला इथून. इथे जाता जाता फक्त ससे आहेत एका पिंजऱ्यामध्ये, त्यांचं खाणं पिणं ठेवलेलं आहे तिथे. चला तर मग पुढे दाखवते तुम्हाला काय आहे ते. हे बघा इथे आम्ही आलेलो आहोत डोंगरे वस्ती. इथे इथे एक्झिबिशन भरतं ॲक्च्युली. इथे ना सर्वच वस्तू भेटतात, म्हणजे कपडे, घरातील सर्व भांडे वगैरे, आणि ज्वेलरी, लहान मुलांचे पण ड्रेसेस वगैरे, हेअर बेल्ट सर्व भेटतं. आणि दरवर्षी भरतं हे एक्झिबिशन डोंगरे वस्ती इथे. तर छान असतं. आणि तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल ना, तर याला नक्की भेट द्या, कारण तुम्हाला कमी रेटमध्ये सर्व इथे भेटेल. मसाले वगैरे हे सर्व भेटतं.
चला तर मग बघूया. इथे थोडीशी कुर्तीज वगैरे बघितली आहेत, छान आहेत. बघा इथे आहेत घरातील सर्व वस्तू, त्याच्यामध्ये स्टील पासून तर प्लास्टिक सर्वच आहेत. आणि बाहेर गेल्यानंतर सोफा शोकेस वगैरे त्या टाईपमध्ये असतात ना लाकडी वस्तू, त्याही सर्व आहेत. तर सोफा आणि डायनिंग टेबल तर खूपच छान आहेत, मला ते खूप आवडले. तर ॲक्च्युली व्हिडिओ काढायला तिथे अलाउड नाही असं बोलले म्हणून मी तिथले व्हिडिओ नाही काढलेत. पण एकंदरीत घरातील सर्वच वस्तू घेण्यासाठी हे एक्झिबिशन खूप छान आहे. हे बाहेर चिनी मातीतले कप वगैरे आहेत, छान टिकतात ते, तर घेतलेत मी इथे. आणि आता इथून पण निघायचं आहे, क्रिस्पीला कानातले करायचे आहे. तर आता आपण जाणार आहोत बापना ज्वेलर्स इथे. हे बघा आलो आहे, बाकीचा व्हिडिओ नाही काढला आहे, घेण्याच्या नादात तेवढं जमलं नाही. आता क्रिस्पीकडे क्रिस्पीचे कानातले घालतायत. पहिले होते ते काढले, आता हे घालतायत. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बघू नको तू माझ्याकडे, त्यांच्याकडे पण नको बघू बेटा.